पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। साखर माल तालावर 85 कोटी रुपयाची साखर की जी साखर तिथे नाहीये, बरोबर शिवाजीराव? आणि ही साखर आता ह्या मीडियावरनं त्यांना कळेल किंवा कोण त्यांचा इथं असला तर त्यांना सांगायला लावा की ही साखर ह्या माणसांनी गपची बँक कारखान्यात विकून टाकलेली आहे। आणि गेल्या वर्षी ही साखर भिजली, प्रचंड पाऊस पडला, त्याच्यातून ही साखर भिजली आणि म्हणून करता ह्याच्यासाठी त्यांनी विमा कंपनीकर क्लेम केला आहे। त्यांनी नाही म्हणू द्या, सगळे कागद माझ्याजवळ आहेत, आहे का नाही शिवाजीराव? त्यांनी एक त्यात क्युरी काढली की आम्हाला तहसीलदारचा दाखला द्या म्हणून, विमा कंपनीला त्याच्यात तहसीलदारचा दाखला द्या म्हणून करता क्युरी काढली। रोज मोहर तहसीलदारकडे हेल्पड घालायचे की इथं 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला, अतिवृष्टी झाली म्हणून दाखला द्या म्हणून करता। तहसीलदार हा सरकारी अधिकारी आहे, त्याच्याकडे रेकॉर्ड आहे, त्या रेकॉर्डच्या पलीकडे तुम्हाला काय करता येते? तुम्हाला त्या परफेक्ट माणसं आहे, तुम्ही जे करता येत नाही ते करण्यामध्ये हातखंड असणारी ही कंपनी आहे। तहसीलदारकडे त्यांनी सगळ्या प्रकारची विनवणी केली त्या तहसीलदारला, सगळ्या कुणाकडनं प्रेशर आणलं, कुणाकडनं काय आणलं, काय आणलं, काय आणलं, पण हा तहसीलदार कुठलाही तहसीलदार हा कायद्याच्या पुढे जात नसतो। ज्या दिवशी साखर भिजली, अति पाऊस झाला म्हणून साखर भिजली म्हणून करता देत आहे, त्या दिवशी टाकेश भागामध्ये फक्त 2 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। किती खोटं करण्याचं काम पाप करता येते? हे 85 कोटी रुपयाची साखर गेली कुठं? आज ती सगळा बोजा कारखान्यावर पडलेला आहे, कारखान्यावर म्हणजे पर्यायानं तुमच्यावर पडलेला आहे, माझ्यावर पडलेला आहे, ही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। अशा प्रकारे जवळपास 450 कोटीच्या कर्जाची यादी वाचू का तुम्ही? म्हणलं तर वाचून दाखवतो, माझ्याकडे यादी आहे, सगळी यादी आहे माझ्याकडे, वाचून दाखवा मीडियाला, त्यांना बी कळेल, कदाचित त्यांनाही माहित नसेल की नक्की कर्ज आपल्याकडे किती आहे ती, कारण ते महिन्या 2 महिन्यात नाही देत आहेत। परिचारक साहेब आठवड्यातले 4 दिवस कारखान्यावर यायचे, आमचे गाडगे तात्या म्हणा किंवा बाप्पा म्हणा, हे 24 तास तिथं असायचे। जसा शेतकऱ्याला शेतात मालक असला की मातीला जमिनीला भार पडतो आणि उत्पन्न चांगले येतं म्हणतात, तसं कारखान्याचा संचालक मंडळ किंवा चेअरमन हे तिथं असले पाहिजेत। ह्यांचे वर्षातले 365 दिवसापैकी जवळपास 180 दिवस हे परदेशातच असतात। आता तुम्ही शिवाजीराव कुठून येतो पैसा? परदेशात एकटे जात नाहीत, फॅमिलीने जातात, कुठून येतात पैसे? का जातात नाही परदेशात? ते इथं नसतात माहित नाही, परंतु दर मोसमला, मग पावसाळ्यात कुठं जायचं, हिवाळ्यात कुठं जायचं, आणि उन्हाळ्यात कुठं जायचं, हे त्यांचं ठरलेलं असतं। ते नाही जात म्हणून द्या, मी त्याची तिकीट आणून तुम्हाला देतो। आमच्या व्यासपीठावर कोणी जिल्ह्याच्या बाहेर जाते घ्यायच्या? नाना साहेब तुम्ही कुठं परदेशला गेला कधी सांगा? आप्पा बाप्पा तुम्ही कुठे गेला का परदेशला? परदेशच माहित नाही ह्यांना। आप्पा तुम्ही कुठे गेला का? अहो तुम्ही एवढ्या मोठ्या एपीएमसीचे चेअरमन आहात की हे नुसतं बदाम बेदा नाही, कुठं घोडा आला, कुठं बैल आला, जनावरांचा बाजार भरवा। जी दिलेली जबाबदारी ती प्रामाणिकपणे काम करणार हे संचालक मंडळ आहे, काहीतरी मंडळी आहेत, वाचून दाखवा म्हणलं तर दाखवतो, नाही म्हणलं तर दाखवतो, माझ्याकडे यादी आहे त्यांची, वाचू का? मला त्यांनी सांगितलं की हे आम्हाला दाखवा, आम्ही या मैदानात बाजूला होतो लगेच आत्ताच का। एमएसए बँकेचं कर्ज 92 कोटी, विस्तारीकरणासाठी 108 कोटी, पूर्व हंगामासाठी त्यांनी घेतलं कर्ज आहे 65 कोटी, शासकीय हमी कर्ज आहे 22 कोटी,
माल तारणावर ही 85 कोटी की ज्याची साखर भिजली म्हणतात ते त्याची साखर तिथं नाही परंतु ते कर्ज आहे ते म्हणतील की साखर कर्ज साखर नाही येते ती भिजली ती विमा कंपनीला घोडा लावायला चालले होते पण आमच्या तहसीलदारांनी ती काय लागू दिलं नाही त्यांना आयडीबीआय बँकेला शेतकऱ्यासाठी 32 कोटी बँक ऑफ इंडिया कुरुळ शाखा 32 कोटी धनश्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची 27 कोटी व्यापाऱ्याचं साखरेवर डिपॉझिट साखर अडवान घेतला असतो व्यापारी 2-2, 3-3 रुपये कमी भावाला साखरेवर आधी अडवान देतात ते साधारणपणे ह्यांचे 42 कोटी आहेत मॉलेशियाचा अडवान्स घेतलाय 5 कोटी प्रॉव्हिडंट फंडाचं कामगारांचं देणं आहे 7 कोटी कर्मचाऱ्यांची 24 महिन्यांची पगार आहे 45 कोटी आणि 15-16 149 कोटी रुपये महसुली खर्च दाखवला आणि तोटा गिरवायचं काम केलं 2015 पर्यंत पुन्हा कर्मचाऱ्यांचा निवृत्त कर्मचाऱ्यांची जी ग्रॅज्युएटी फरक आहे ती साधारणपणे 80 लाख 12,48,00,000 आहे आणि जे आता जे कर्मचारी आहेत 15-16, 14-17 पर्यंतचे त्यांचं साधारणपणे 2,60,00,000 रुपये आहे आणि तुम्हाला सांगतो की 2 वर्ष कारखाना चालवत आहेत ते 2020-21 मध्ये 57 कोटीचा तोटा आहे कारखाना चालवून तोटा करणारा महाराष्ट्रातला पहिला कारखाना हा भीमा कारखाना आहे कारखाना चालवून तोटा होणारा म्हणजे घर जाऊन लाकडा व्यापार करतात काय मला माहित नाही गेल्या वर्षी 5 लाख क्रशिंग झाले आम्ही किती रुपयाची वीज विकली म्हणतायत ते 5 कोटीची वीज विकली म्हणतायत गेल्या वर्षी कारखाना चालू होऊन 69 कोटी रुपयाचा तोटा आहे ह्या 2 वर्षाच्या तोट्याची बेरीज केली तर जवळपास 127 कोटी रुपये होती मागचा तो मी सांगितला ना तुम्हाला कसा चालायचा कारखाना उद्या उत्तर द्या म्हणा भैरवाच्या देवळाचं ह्यांना चांगली माणसं चालत नाहीत हुशार माणसं चालत नाहीत त्यांच्या बघा व्यासपीठावरची कसली आहे सगळी भाडोत्री भांडून सगळी एकत आणलेली माणसं आहेत ही सगळी पदरच्या गाड्या लोक आले कशासाठी आला कशासाठी आले या भागातल्या शेतकऱ्यांच्या जीवनाचं परिवर्तन करणारी ही संस्था आहे ती जिवंत राहील म्हणून करता ही माणसं आली तिथं ही सगळी भाडोत्री आणली आहेत ह्यांना कुठला स्टेज मिळत नाही अशी माणसं तिथं माहीत मिळतो बोलायला किती पण बोलला आलेत ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे ह्यांना त्या कारखान्यावर पावणार ओळखवा चालत नाहीत कदाचित इसकरी होते आली म्हणून का आणि मग आपल्या घरातले 2 चालतील बाहेरची माणसं चालत नाही त्याला कुणी शांत कशासाठी आमच्याकडे बघा कोण ऍडव्होकेट आहे वकील आहे आमच्या हा जरा वकील आहे सनद आहे ना हा आमचा खोटा वकील नाही आमचा नाही आमच्याकडे सगळी लोक क्वालिफाईड आहेत देवान पाटील ग्रॅज्युएट होते ना उत्तम प्लेयर हॉलीबॉलचे प्लेयर आहेत ते आजपर्यंत या कारखान्यात जे पाप केलं नाही ते या लोकांनी पाप केलेलं आहे या जिल्ह्यात या विमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 4,000 सभासद तुम्ही रद्द केलेत का रद्द केलेत तुमचा कारभार स्वच्छ आहे ना जा ना मत मागायला दाखवा ना तुमचं काम दाखवा मत मागावं या राज्यातला शेतकरी मतदार काय वेडा नाहीये जो काम चांगला करल त्याला खांद्यावर नापणारा शेतकरी तो जात धर्मवंश बघणारा शेतकरी नाहीये परंतु आपल्या मनात कुठे पाल कुसळायला लागली आता आमच्या एका कार्यकर्त्यांनी सांगितलं की चंद्रकांत दादा फोन करतायत म्हणून सगळीकडे नाही एखाद्या आदर करा मंत्र्यांचा काय वेळ आली आमचं सरकार होतं त्यावेळा आम्ही लढत होतो तेव्हा आमचं सरकार असायचं परिचारक मालक तर कॅबिनेट राज्यमंत्र्याचा दर्जा होता कधी कुठल्या मंत्र्याला आम्ही फोन करायला लावला नाही त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली ह्यांच्या लक्षात आलंय म्हणून करता ही वर्ण प्रेशर आणतायत मंत्र्यांकडनं प्रेशर आणतायत परंतु या भागातला शेतकरी कुठल्या प्रेशरला भिरणार नाहीये ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे
आणि म्हणून मी तुम्हाला सगळा प्रत्येक इलेक्शन प्रत्येक निवडणूक प्रत्येक सभेवरती सांगतोय ही निवडणूक वेगळी निवडणूक आहे. ही निवडणूक तर आमचं काय त्यात बिघडणार नाहीये, आमचं काय वजवाटो होणार नाहीये, आमचं होणार नाही, परिचालक मालकांचं होणार नाही किंवा व्यासपीठावरच्या कोणाच होणार नाही. पण जो रात्रंदिवस शेतात कष्ट करून आपल्या ऊस पिकवतो आपली घाम गाळतो त्यांना मात्र किफायत भाव मिळणार नाही. आज मयेची भांडर काय आहे, मये रोकडीत विकली जाते म्हणून मला मिळालेली माहिती आहे, खरं आहे का कुठे मला माहिती नाही आहे, परंतु मरीच रोकडीत विकली जाते. जातो कुठे पाहिजे आहे, अरे म्हणजे काय म्हणतात की शियन आणि शना खालच ही परिस्थिती आहे. तुम्ही हसून हसण्यावर घेऊ नका. माझे विरोधकांना म्हणजे गावातल्या की जी वरची लोक आहेत स्टेजवर बसणारी ती काय त्यांना कोण बी बिन कोण त्यांना विचारत नाही म्हणून 20 मे मला चांद होय म्हणून त्यांच्या गाडीत बसायला लागले. या मोहोळ तालुक्यातले जे त्यांच्या स्टेजवर बसतात लोक त्या लोकांनी साधी दुधाची दीर्घा काढलेली नाही. त्यांच्या गावच्या ग्रामपंचायतच्या 18 महिन्याला पगार राहत आहे ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या. हे असली माणसं घसा तुडतुडू भाषण करतायत ज्यांनी 20-20 वर्ष प्रतिनिधित्व केलं या तालुक्याचं, ज्यांनी 20-20 वर्ष प्रतिनिधित्व केलं और तुम्हाला पुन्हा डिपॉझिट ठेवता आलं नाही. तुम्ही लागले आम्हाला पाटला नांदगडच्या पाटला म्हणला की तुम्हाला परिचारकांचा पर्याय घेतल्याशिवाय जाता येत नाही म्हणून. तुमची काय पात्रता आहे कळली ना मोहोळ तालुक्यामध्ये. पाटलांची संघ तोडल्यावर काय अवस्था होती हे आता ह्या देई ह्या डोळे आपण भोगताय बघताय. केवळ वक्तृत्व चांगलं असलं म्हणजे लोक मतं देत नसतात राजावर, तो काळ गेला, त्याला कर्तृत्व लागतं. कर्तृत्ववान बापाच्या पोटी जन्म घ्यावा लागतो तेव्हा लोक त्याच्या पाठीमागे जात असतात. अशा बोलणाऱ्या अशा लोकांच्या पाठीमागे लोक जात नसतात. आधी कुणाचं बी लग्न असू द्या ह्यांच्या पिपाने चालूच आहेत बघा मोहोळ तालुक्यामध्ये. काय मोहोळ तालुक्यामधली माणसं आहेत वंशा त्यांना कुणीही बोलवत नाही. बिना बुलाया मेहमान आया अंगण मे नाचने के लिए तयार. अरे वरात कोणाचे बघा तर लेखाव. अरे वरात ना माहित असा काय म्हणताय. बरं 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 आम्ही बदलतो. असा किस्सा झालाय एका वाढदिवसाला गेली ही टोळी आणि त्या वाढदिवसामध्ये वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या आणि लागली की राजन पाटला असल्या त्यातले तिथले आमचे सगळे म्हणजे या तालुक्या कार्यकर्ते उठले ए हे आमचा खाजगी कार्यक्रम आहे म्हणजे कौटुंबिक कार्यक्रम आहे तुला शुभेच्छा देत नाही खाली झालं की नाही नाना साहेब असं ह्याला कळत पण नाही. अरे म्हणलं बाबा हो जरा बघत चला माग काय आहे काय नाही आणि मग तुमच्या पिपाने वाजवत जावा. ह्याला पिपाने वाजवण्याच्या दुसरं काही खर्च कर्तृत्व नाही. ज्यांना मोहोळ तालुक्यातली पूर्ण गावं माहीत नाहीत ज्यांना राजकीय वारसा काय आहे अहो सांगतात राजन पाटलाला आंघोळ घालला माणूस आहे म्हणून करता. अरे ती माझ्या बापाची पुण्याई असेल. मला आजही मला अभिमान आहे की मला आणखीन माझ्या बापाच्या पुण्यावर आजही मला आदरान लोक मालक म्हणतात प्रेमानं मालक म्हणतात. लेखा हो तुमच्या बापाला तुकडा घालायला कोण नव्हते याच्यात दुर्दैव काय नसेल. तुकडा घालायला एखादी कामाची बाईट व्हा तुमच्या बाप तुम्हाला भेटावा बापाला तुकडा घालायला ठेवताना तुम्ही निघाला माझ्या तालुक्याचं राजकारण बघायला आणि तालुक्यातल्या लोकांचं हित जोपायला ज्याला बापाच हित जोपता आलं नाही. ही माणसं आज प्रचारामध्ये आमच्या बदल आम्हाला बोलायचं म्हणजे त्याच्यापेक्षा जेव्हा बोलतायचं पण आम्ही सुसंस्कृत घरात जन्मलेली माणसं आमच्या संस्कार असे आहेत की लोक सज्जनाची संगत करावी. सुपंत धरावा काय सज्जनाचा धरावा सुपंत काय सुपंत काय बरोबर का असे आम्ही माणसं आहेत आणि म्हणून करता आम्ही याला बोलत नाही पण काही नाहीच बोललं. जर एखादी गोष्ट 10 वेळा बोललं लोकांना खरं वाटतं एक मानसिक ते गोबल नीती आहे आणि ती इथं अवलंबण्याचा प्रयत्न ही माणसं करतायत. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की चांदाळा चौकडी आहे हे लबाड माणसं आहेत हे खासदार झालेत हे मागच्या दारात. अरे पुढच्या दारात या ना. आज कोल्हापूर जिल्ह्यात काही राहिलं नाही काही म्हणजे काही राहिलं नाही. आमच्या बंटी पाटलानं आमच्या मुश्रीफ साहेबानं ह्यांचा कासा सगळा गोंडाळलेला आहे. आता थोडं शिपू ठिकडं राहिलं. माझे कालच
शिर्डीमध्ये भेट झाली होती मुशीर साहेबाची. हे राजन म्हणले आम्ही नाकतोंड बांधलंय, थोडं वळवळतंय, ती तुमची जबाबदारी आहे, ती त्यांचा सांगावा. त्या दोघांचा सांगावा मी तुम्हाला सांगायला लागलो ना, तेवढं तू कर गड्या म्हणले. तुम्हाला मी हमी देतो की परिचारक साहेब आहेत आणि आम्ही आहोत, आम्ही हितन रेटा द्यायला आहे आणि वरमध्ये त्यांचं सरकार आहे, ते आपल्याला मदत करतील. परंतु ह्या कारखाना तुम्ही या संचालक मंडळाच्या ताब्यात द्या. जसा परिचारक साहेबांना अभिप्रेत आहे तसा कारखाना चालवून देण्याची जबाबदारी किंवा तसा प्रयत्न आमचं संचालक मंडळ करत, एखादं काम आमच्याकडे कमी होईल आम्ही आश्वासन देणार नाहीये. कृती करणार ही माणसं आहेत, परंतु तुमच्या या श्रमाच्या कारखान्याच्या श्रमाच्या श्रमातून उभा राहिलेल्या कारखान्यामध्ये 5 रुपयाचा सुद्धा आमिष आमचं संचालक मंडळ दाखवणार नाही एवढी खाई या निमित्तानं मी यांच्या वतीनं या ठिकाणी देतो. कारण मी अनेक वर्षांचा कारभार बघितला म्हणून अशी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा पाहुणं कसं असत्याचं जरा समजून घ्या अंकुलेकर, आम्ही भोगतोय पाहुण्याचा पराक्रम, त्यामुळे तुम्ही सुद्धा भोगू, तुम्ही सुद्धा भोगताल. वेळ आली समजून घ्या, पाहुण्यापासून 4 हात दूर राहिलं तरच बरं आहे. मी माझं उदाहरण सांगतोय, बाकी कुणाला काही मी सांगत नाहीये. तेव्हा अंकुलेकरांना माझी विनंती आहे की तुम्ही विधानसभेला चांगलं आम्हाला मतदान केलेलं आहे, जिल्हा परिषदला चांगलं आम्हाला मतदान केलेलं आहे, त्या सहकारी संस्था आहेत, जे सरकारी संस्था आहेत त्याच्यामध्ये काय अनुदान आणायचं आणि वाटायचं ह्याच्याशिवाय दुसरं काही नसतं. परंतु या संस्थेमध्ये मात्र आपल्या जीवनाशी निगडीत संस्था असती आणि म्हणून हिथं मतदान करताना योग्य माणसाची निवड करणे आपली जबाबदारी असती. जर जिल्हा परिषद पंचायत समितीला एखाद्या अयोग्य माणसाची निवड केली तर एखादा रस्ता होऊ शकत नाही, एखादं सार्वजनिक काम होऊ शकत नाही. परंतु या निवडणुकीमध्ये आपण जरा चुकलो तर आपल्या प्रपंचाशी निगडीत नकळत आपल्या प्रपंचाला नुकसान याच्यातून पोहोचतं. या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आणि पुन्हा एकदा या निमित्तानं आपल्याला सांगतो की आम्ही जे प्रश्न तुम्हाला टाकलेत त्याचं उत्तर तुम्ही द्या. आपलं बाकीचं काय तुम्हाला बोलायचं बोला, आम्ही बोलू नका म्हणत नाही, परंतु तो ते झाल्यावर आम्ही जे तुम्हाला प्रश्न मानले त्याचं उत्तर द्या. एवढंच या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा अंकुलेकरांनी प्रचंड मताधिक्यानं आमचं जे घड्याळ आहे आपलं सगळ्यांचं परिचित घड्याळ आहे, तुमच्याकडे सुद्धा घड्याळ होतच, अजून पुन्हा येऊ शकत. तेव्हा घड्याळाच्या चित्रापुढे शिक्का मारायचा आणि अशा मतानं निवडून द्यायचं की राजाभाऊ पुन्हा तलपणा झाली पाहिजे आपल्या भागात यायची. त्याला या भागातला शेतकरी सुद्धा कोल्हापूर भागातल्या शेतकऱ्यापेक्षा काकणभर पुढं आहे हे दाखवून द्यायचं काम आपण करावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो, धन्यवाद. आता पंढरपूर ते पुणे प्रवास अनुभवा अधिक आनंददायी आणि आरामदायक, कारण आरामदायी प्रवासासाठी दाखल झाले आहेत विराज ट्रॅव्हल्स. आपल्या सेवेत सर्व सुविधायुक्त बसेस, पुशबॅक सीटची सोय. पंढरपूरहून सकाळी 6 वाजता निघेल मार्ग भोसेपाटी, करकम, टेंभुर्णी, इंदापूर, स्वारगेट, नवले ब्रिज, हडपसर, तर पुण्याहून सायंकाळी 5 वाजता निघेल. बुकिंगसाठी संपर्क मोबाईल 95 61 50 21 13, 81 81 99 5005, 73 50 10 21 22, 74 476 72 122 आणि 74 476 32 122.